आज अपन बनवणार आहोत झणझणीत चिकन तंदूरी विथ आगरी मसाला। त्याच्यासाठी मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत, व्यवस्थित कट केलेले आहेत। आता आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी मीठ लावते आहे, चवीप्रमाणे मीठ। आलं लसूणची पेस्ट 1 ते 1.5 चम्मच। त्याच्यानंतर मी त्याच्यावरती लिंब ज्यूस टाकणार आहे आणि तंदूरी मसाला। हे मिश्रण सर्व लावून घेऊन आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी। थोडंसं तेल टाकते आहे, व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि हे मी आता फ्रीजरमध्ये ठेवते। झालेलं आहे आपली तंदूरी चिकन जी आहे ती आपली मॅरिनेट करून झालेली आहे। आता आपण हे रोटी बनवायचं, जे रोटी आणि फुलका बनवण्याचं जे हे आहे, रोटी आणि फुलका बनवण्याचं जे ग्रिल आहे त्याच्यावरतीच आपण तंदूरी भाजून घेणार आहोत। तंदूरी आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित आतपर्यंत भाजून निघेल असं आपण तंदुरी भाजून काढणार आहोत। तंदुरीचे पीसेस चिकन व्यवस्थित ग्रिल झालेत, छान भाजून निघालेले आहेत। आता मी गॅस बंद करते। आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने छान असे भाजून घेतलेले आहेत। बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, भाजलेला जिरा घेतलेला आहे 1 चमच, अर्धा चमच काळी मिरी पावडर घेतलेली आहे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा चाट मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, हळद, आगरी मसाला आणि मीठ। मीठ आपण अगोदरच लावलेलं आहे त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ थोडंसं ग्रेव्हीमध्ये लागेल एवढंच टाकायचं आहे। त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी। मी इथे एक पॅन ठेवते आहे, मी गॅस चालू केलेला आहे। आता आपण फोडणी टाकणार आहोत, त्याच्यासाठी मी तेल टाकते आहे 2 मोठे चमचे तेल। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची, एक चमच आलं लसूणची पेस्ट, व्यवस्थित परतून घ्यायची। त्याच्यानंतर मी कांदा टाकते, टोमॅटो व्यवस्थित परतून व्यवस्थित शिजवून घेऊया।
कांदा आणि टोमॅटो चांगला शिजायला हवाय. त्यातच मी आता मीठ टाकते. मीठ टाकल्याने, फोडणीत मीठ टाकल्याने कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतो चवीप्रमाणे मीठ, कारण की आपण चिकनला मॅरिनेट करताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त ग्रेव्ही पुरतं, चवी पुरतंच मीठ टाकायचं आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवते, 4 ते 5 मिनटं कांदा शिजू द्यायचा. बघूया आपण झालं आहे काय. कांदा शिजू, कांदा आपला शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी भाजून घेतलेला जिरा टाकते, भाजून कुटून घेतलेला आहे. त्यात काळी मिरी पावडर टाकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आगरी मसाला, झणझणीत असा हा आगरी मसाला खूप टेस्टी आहे आणि खूप झणझणीतही आहे. त्यात मी हळद टाकते. मी आगरी मसाला हा 2 ते 3 चम्मच घेतलेला आहे. 1 चम्मच गरम मसाला आणि चाट मसाला हा ऑप्शनल आहे, हवा असेल तरच टाकायचं, नाहीतर आवश्यकता नाही. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि ही ग्रेव्ही छान एकजीव होऊ द्यायची. मस्त अशी उकळी आली की छान एकजीव होणार. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. ग्रेव्ही तयार झाली आहे का? आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये फूड कलर टाकू शकता, रेड फूड कलर किंवा लाल काश्मीरी मिरचीचं पावडर पण टाकली तरी हवी. त्याच्यामध्ये हवी असेल तेवढी ग्रेव्ही आपण ठेवू शकतो. आणखी थोडीशी ग्रेव्ही तयार करते. एक उकळी घेऊन ये. आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये तंदुरी टाकणार आहोत आणि ही तंदुरी देखील व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. दोन्ही बाजूला चांगला मसाला लागायला हवा. व्यवस्थित आपण 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत. बघूया आपली तंदुरी शिजली आहे का. आपली तंदुरी चिकन छान शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण आता ह्याला गार्निश करून घेणार. अशा प्रकारे झणझणीत तंदुरी ग्रेव्ही आगरी मसाला आपला तयार आहे.